नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. गुलाबाचं फूल देणं म्हणजे प्रेम नसतं, पाकळी समान तिला जपणं म्हणजे प्रेम असतं. कवी कुसुमाग्रजांनी ज्याप्रमाणे म्हटलं आहे की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, आणि आज या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना पुण्याच्या राजकारणामध्ये फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांची लव स्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे. अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह ठोंबरे. ताई, तुमचं आक्रमक रूप तर सगळेजणच पाहतात राजकारणाच्या माध्यमातून, तुमच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली? माझ्या प्रेमाची सुरुवात राजकारणाच्याच मध्ये जेलमध्ये गेल्यापासून झाली. मुळामध्ये लग्नाच्या आधीपासून मी राजकारणात कार्यरत होते, आणि तेव्हा त्या आंदोलनामध्ये जेव्हा मला जेल झाली, त्या ॲडव्होकेट म्हणजे माझे पती ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे हे मला सिनियर वकील आहेत, आणि मला सोडवण्यासाठी ते तिथं आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो. तर त्याच्यामध्ये मला सोडवण्यासाठी माझा एक कलिक तिथं आला होता की बाबा आता तुला 2 दिवसाची PC झालेली आहे, आपण 2 दिवसानंतर ॲप्लिकेशन करणार जामिनासाठी वगैरे. मग त्याच्यातनं ते म्हणतात ना की जेलमध्ये गेल्यानंतर तिथं कुठंतरी असा प्रेमाचा, तुम्ही म्हणले ते गुलाब उगण्या, तिथनं ती सुरुवात झाली, आणि तिथनं प्रेमाची ती सुरुवात. प्रपोज कोणी केलं? प्रपोज यांनी मला केलं, कारण का माझ्या मी कोणाला तरी प्रपोज करणार एवढा वेळच नव्हता, आणि विचार करण्याची तेवढी क्षमताही, म्हणजे प्रेमात वगैरे पडायचं नाही असं ठरवलेलं होतं, त्यामुळे प्रपोज ठोंबरेंनीच मला केलं. सर, कुठे प्रपोज केलं, आणि प्रपोज केल्यानंतर किती दिवसानंतर ताईंचा होकार आला? प्रपोज असं नाही केलं, पण विचारलं की बाबा आयुष्यभर साथ द्याल का, म्हणजे आपण एकत्र हे करू शकतो, आज आपण एकत्र काम करतो, वकिलीत काम करत असताना लोकांना न्याय मिळवून देतो किंवा एकत्र केसेस वगैरे चालवतो, आणि त्याच्यात विचारल्यावर एक महिना ते 12 ते 15 दिवसानंतरून विचार करून मग रुपालीने सांगितलं. फोनवरनं प्रपोजिंग होतं, म्हणजे ते हे विचार करणार का लग्न, मॅच्युरिटीनी, म्हणजे कारण का एकत्र सोबत काम करत असल्यामुळे की बाबा पुढच्या आयुष्यामध्ये जे आपल्याला आपलं फ्युचर प्रत्येकाचं घडवायचे, त्याच्यामध्ये आपण दोघं चांगल्या पद्धतीने करू शकू अशाने. सर, वाईफ म्हणून किंवा जीवनसाथी म्हणून रुपालीताईंचीच निवड का? स्वावलंबी आहे, म्हणजे असं काही किरकिर नसते, काही नसते की हे आणा ते आणा वगैरे इथे, नाही का, आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपलं जातं, आणि स्वभावाने तशी चांगली, म्हणजे बाकीच्या लोकांना जरी असं वाटत असेल रागीट आहे किंवा भांडण वगैरे करते, पण असं घरात वगैरे असं काही नसतं, सगळ्यांना सांभाळून वगैरे असते, आई वडिलांना सांभाळून असते, मुलांना नातेवाईकांना सगळ्यांना सांभाळून वगैरे असते, त्यामुळं आवडते. तुम्ही जेव्हा लग्न केलं ताई, तेव्हा दोघांनी स्वखर्चातून लग्न केलं होतं, घरातून तुम्ही कुठलाच पैसे नव्हते घेतले, तर हा जो विचार आहे, हा हेच आमचं होतं की आपलं जर करायचं आहे तर आपण स्वतःच्या पायावरती आणि हिमतीवरती करायचं, आणि दोघांनी अर्धा अर्ध करायचं, अर्धा अर्धा खर्च करायचा सगळा. राजकारणात असल्यामुळे त्यातनं स्त्री स्वावलंब वगैरे, मग बहुतेक लग्न करताना कसं मुलीच्या घरी तेवढं तुम्ही लग्न करून द्या, तू एवढं हे द्या, नवऱ्याला अंगठी घाला, कपडे घाला, अशी मागण्या असतात, पण आम्ही दोघांनी की बाबा जे लग्न करायचे आपल्या दोघांना करायचे, त्यामुळे खर्च आपल्या दोघांचा 50-50%, आणि मी ते 50% त्याच्याकडनं तो खर्च घेतला होता, त्याने दिला होता. त्यावेळेस एक फसवणूक अशी झाली, म्हणजे हुंडा वगैरे काही मिळाला नाही, तर त्याचं कधी कधी दुःख वाटत, पण त्याच्याही पुढे मी सांगते की पण आता दिला तरी माझी घ्यायची तयारी आहे. नाही, आता उलट जे काय असेल ते सगळंच मी घ्यायला बसलेली. मुली माझी म्हणजे मुलगी जन्माला आली, जेव्हा मुलीचं बाळणपण असतं ते सुद्धा माहेरचे करतात, मला अभिमाने सांगायला की ते बाळणपण सुद्धा आम्ही आमचं केलं, की आमचा एक म्हणजे विजन असं आलं की आपल्याला बाळ होणार आहे, आणि त्या बाळाचा खर्च मी माझ्या घरच्यांच्या ह्याच्यावर का टाकायचा, किंवा ह्याच्या घरच्यांच्या ह्याच्यावर टाकण्याचा काहीच संबंध येत नाही, म्हणून तोही खर्च आम्ही आमचा केला होता. म्हणजे माहेरी वगैरे बाळणपण करून द्या लेकीचं हे असं कुठलाच आम्ही म्हणजे नाही का एकमेकांचं जुने विचार कुठले ठेवले नव्हते, आणि दोघं एकत्र विचार करून कोणतेही काम करत होतो, आजही करतो, आणि थोडं किरकिर वगैरे होती, ते तर काही चालत राहत, ते पुढे येईल किरकिर, आता थोडंसं होती वैचारिक, थोडस दोघही वकील असल्यामुळे वैचारिक थोडेसे हे होतात, पण ते चालून जाते, एवढं काही त्याच्यात हे नसतं. समजू नका, आम्ही फार प्रेमर कपल वगैरे, आम्ही भांडतो पण तुफानमध्ये, आणि त्या भांडणामध्ये माझा विजय नाही झाला
तर मग मला त्रास होतो, मग मी डबल भांडते. पण ती लढाई वैचारिक असते, असे कुठल्या गोष्टीची डिमांड साठी किंवा खटल्यासाठी नसते. आता तिला वाटतं की कोर्ट घरातच आहे आपल्या, आणि मग त्यामध्ये तिचं आर्ग्युमेंट चालूच असतं. काय सरांची आवडणारी गोष्ट कोणती? सरांची आवडणारी गोष्ट, सरांना फार्म हाऊसला जाऊन राहायला फार आवडतं. सोमवार ते शुक्रवार काम केलं की शनिवार रविवार फार्म हाऊस, आणि ते फार्म हाऊस म्हणजे ती शेतीची आवड आहे, गुळ म्हणजे गाई म्हशी वगैरे की तिथं कंपल्सरी. नाही नाही असं नाहीये, ऍक्च्युली माझं गाव आहे आणि खूप पवित्र आणि खूप सुंदर ठिकाणाहून आम्ही आलेलो. म्हणजे ईश्वराचा मी आभारी आहे, वाई सारख्या ठिकाणी आमचा जन्म झाला किंवा ते आमचं गाव आहे वाई, आणि खूप सुंदर शहर आहे आणि शेती आहे, म्हणजे गाई म्हशी वगैरे आहेत आणि शेतात रमायला आवडतं. शेतीची ॲक्च्युली कामं मी नाही करत, पण करून घ्यायला आवडतात आणि ते वातावरण खूप आवडतं. आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असल्यामुळं तिथं जाऊन राहणं, त्या मित्रांच्यात गप्पा मारणं, त्या मातीमध्ये जाणं, तर ते आवडतं. ताईंची आवडणारी गोष्ट? त्यांची आवडणारी गोष्ट म्हणजे लोकांना मदत करणे, आणि इतकी मदत करते की त्याला म्हणजे काही लिमिटच नाही. म्हणजे झोकून देऊन काम करतात, कुठलंही त्यात स्वार्थ ठेवत नाहीत. आणि मी तरी म्हणजे कमर्शियल राहतो काम करताना की बाबा नाही माझं क्लायंट असेल तर मला ती काय फीज मिळाली पाहिजे किंवा माझा काय कन्सन्ट्रेशन फायदा असेल वगैरे, पण त्या तसं विचार करत नाही. ती पूर्णपणे एखाद्याला मिळवून द्यायचं म्हटलं तर त्यात किती फायदा आहेत, लॉस आहे, मग माझं ती मतदान आहे का, माझा मतदार आहे का, ही विचार करत नाही ते. कधी कधी चुकीचं वाटतं, कधी कधी बरोबर वाटतं. ताई 13 वर्ष झाली लग्नाला, या 13 वर्षामध्ये कायमस्वरूपी लक्षात राहील अशी संस्मरणीय कोणती आठवण आहे? 13 वर्ष लग्नाला झाली अशा खूप आठवणी आहेत, पण त्यातल्या त्यात युरोप टूर त्यातल्या त्यात की मी कधी फॉरेन टूरला, म्हणजे माझा जायचा केसेस असल्यामुळे पासपोर्ट नसायचा, कधी संबंध नसायचा. आजही पासपोर्ट दिलेला नाही महाराष्ट्र असल्याने तिला. तर नाही, आता तर होईल रिन्युएशन थोड्या दिवसात. तर फॉरेन टूरला आम्ही गेलो होतो जवळजवळ 8 दिवस. म्हणजे 8 दिवस माझा माझ्या लोकांशी कुठेही इथं संबंध नव्हता. थोडंसं जरा एक ते वेगळं वाटलं होतं आणि एक छान. वेगळ्या देशात गेल्यावर वेगळी संस्कृती, काय करतात तिथली लोक वगैरे बघायला जातात. आणि मला फिरायची आवड आहे मुळामध्ये, मी खूप फिरतो, बरंच मला फिरण्याचा आनंद आहे आणि तो मी घेतो. तर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह ठोंबरे यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह पाटील ठोंबरे आहेत. ताई, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आवडणारी गोष्ट जाणून घेतली, आता सरांची खटकणारी गोष्ट कोणती? तशा भरपूर आहेत, ऑन कॅमेरा सांगण्यासारख्या आहेत, म्हणजे मानल्या तर आहेत. पण जरी त्या गोष्टी खटकल्या तरी माझं म्हणणं असतं की त्या गोष्टीवर स्वतःचा स्वतः संयम असणं गरजेचं आहे. सातत्याने काय होतं की म्हणजे जेव्हा आता त्यांनी माझं कौतुक केलं की मी झोपून काम वगैरे करते, मग त्यावेळेला नवरा म्हणून त्याचं ते प्रेम की नको ही गोष्ट तू करू नको, म्हणजे नाही काय महिलांना या गोष्टी. आता ते पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळे मे बी तशा तो विचार मनात येत असेल. मला त्या गोष्टीला टोकलं की मग मला ती गोष्ट त्यांची ती आवडत नाही. की म्हणजे मला असं वाटतं की माझा जो नवरा आहे, जो माझा साथीदार आहे, त्याला मी काय सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला पॉझिटिव्ह वातावरण तिथं दिलंच पाहिजे. आणि माझी प्रायोरिटी की मी ही गोष्ट चुकीची करणार नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काळजीच करणार नाही, कोणीही समोर न येऊ दे, आय कॅन हँडल इट. म्हणजे सरांविषयी तरी मी एक असं ऐकलं की सर प्रचंड शिस्तप्रिय आहेत मुलांच्या बाबतीत. म्हणजे बऱ्याचदा जर मुलांना कंटाळा आला तर तुम्ही म्हणता की नको शाळेत जाऊ, नको बॉक्सिंग क्लासेस जाऊ. अत्यंत लाड करते मुलांची, मी अजिबात लाड करत नाही. आणि प्रॉपर म्हणजे माझे कधी आई वडिलांनी लाड केले नाहीत माझ्या ह्याच्यात. आणि मी जे घडलो, नाही नाही मी जे घडलो ते माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानाने आणि माझ्या ज्या अभ्यास वगैरे त्यांनी घडलो, तर माझी अपेक्षा असते की ठीक आहे ठराविक लिमिटपर्यंत मुलांना सूट द्यावी, पण नाही द्यावी. आता आजच आमचे काल चिरंजीव म्हटले की नाही मला क्रिकेटला नाही जायचं,
मी आज सुट्टी घेणार वगैरे, तर लगेच मम्मा फोन केला की लगेच नाही घे सुट्टी. असं आहे की मुलं आजच्या काळातली मुलांना समजून घ्यावं लागतं. मी स्ट्रिक आहे म्हणून मी घरात स्ट्रिक राहायचं, जसं त्यांनी सांगितलं की त्याला घरातनं नाही तेवढे लाड झाले, तसे माझेही नाही झाले. पण आपल्या मुलांना आपण समजून घेणं, बोलणं, वेळ देणं. माझी मुलगी आता 14 वर्षाची आहे, मी तिची मैत्रीण बनते की तिला जे बाहेर ती शोधायला जाणार आहे ते तिने घरात तिला जर मी आलं तर ती बाहेर नाही जाणार. आणि थोडी पोरं खेळ करत असतात. आता माझी आणि याची मुलगी आहे लक्षात घ्या, म्हणजे ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे किती चतुर आणि हुशार, त्यांचा तो आणि माझ्यातला आक्रमकपणा हा सगळा त्या मुलीमध्ये आलेला आहे. त्यामुळे ती धमाकच आहे, ती ऐकत नाही. म्हणजे पप्पानी जर सांगितलं की हे नाही करायचं तर ती म्हणते मी करणार, मी जाणार. मग पप्पाला तिथं राग येतो की असं कसं, असं नाही करायचं. म्हणजे ऑलरेडी बायकोला सांगितलं की बायको आर्ग्युमेंट करते, पोरीला सांगितलं की पोरगी आर्ग्युमेंट करते, मग तिथे पप्पाचा पारा जरा हलतो. पण आम्ही तिघही, म्हणजे मी, माझी लेक, माझा मुलगा, पप्पाला पेटीत बंद करून टाकतो. तेवढी कला आमच्याकडे आहे. घरातही एवढ्याच आक्रमक आहेत? नाही नाही, घरात आक्रमक वगैरेच काय नाही. पण ते तिघांची लगेच युनिटी होते, कारण त्यांना तिकडून सगळ्या गोष्टी फॅसिलिटी मिळतात, माझ्याकडून काही मिळत नाही. त्यामुळे त्यांची तिघांची युती असते नेहमी. तरी आत्ताच्या तरुणाईमध्ये प्रेमाविषयी बरेच गैरसमज पाहायला मिळतात, तर आत्ताच्या तरुणाईला काय सल्ला द्याल या निमित्तानं? प्रेम खूप महत्वाचं आहे, खूप सुंदर आहे, परंतु त्या प्रेमामध्ये विश्वास, जगा आणि जगू द्या असला पाहिजे. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणून त्याने मी म्हणेल तसंच केलं पाहिजे, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली की त्याच्यावरनं वाद घालणं त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम जपायला आणि राखायला आलं पाहिजे, समजूतदारीने घ्यायला आलं पाहिजे, तर त्या प्रेमातनं तुमचं कुटुंब सर्व गुणसंपन्न कुटुंब होऊ शकेल. म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीवर प्रेम बळजबरी नसली पाहिजे, बळजबरी नसलीच पाहिजे. पण त्याच्या आई आणि घरातल्यांवर प्रेम नाही करणार, त्यांच्याशी भांडणं करणार किंवा त्यांना घराच्या बाहेर घेणार किंवा अति या गोष्टी करणार, तर ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रेमाचा अर्थ असा नाही की आपण कोणाला विकत घेतोय आयुष्यभर त्याने आपल्याला. म्हणजे कित्येक दिवस, म्हणजे आम्ही घरात जरी एकत्र राहत असलो, सकाळी बाहेर गेलो की संध्याकाळपर्यंत आमची भेट होत नाही. आणि रात्री सुद्धा कधी कधी बाबा मी जेवण करून झोपेल किंवा तो जेवण करून झोपेल, ही टाइम आम्हाला ऍडजस्ट करावी लागतं. एकमेकांना समजून घेणे आणि आधार देणे खरं प्रेम आहे, हे तरुणांनी लक्षात घेतलं. सर तुम्ही काय सल्ला द्याल तरुणाईला? माझा असा सल्ला आहे की तरुणाईनी फक्त एन्जॉयमेंट म्हणजे प्रेम नाही आहे, प्रेम म्हणजे जबाबदारी आहेत, प्रेम म्हणजे एक खूप मोठं सुंदर नातं आहे. आणि ते जपण्यासाठी तुम्ही एकमेकांना स्पेस दिला पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे. आणि प्रेम हे लग्नाच्या आधीचं प्रेम आणि लग्नाच्या नंतरचं प्रेम, हे दोन प्रेमात खूप फरक असतो. पहिल्यांदा फक्त फिरणं, एन्जॉय करणं, हॉटलिंग करणं, एकत्र फिरणं एवढं प्रेम असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता आणि ज्यावेळेस जबाबदाऱ्या येतात तुमच्याकडे, म्हणजे मुलांना सांभाळणं, जन्म देणं किंवा एखाद्या स्त्रीला जन्म देणं म्हणजे मुलाला जन्म देणं खूप अवघड गोष्ट असती, ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे प्रेमाचे दोन नाणी वेगळी वेगळी आहेत पूर्णपणे. त्यामुळे ते लग्नाच्या आधीचं प्रेम आणि लग्नाच्या नंतरचं प्रेम, हे जर तुम्ही समजून घेतलं आणि लग्नानंतरून सुद्धा तुम्ही जर तेवढा स्पेस एकमेकांना देत असाल तर ते खरं प्रेम आहे असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी या निमित्ताने, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बोललात. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.